गंगापूर तालुक्यातील बेलेगाव आणि कासोडा या ठिकाणी तहसीलदार अविनाश शिंदे यांच्यासह पथकाने धार टाकून अवैध वाळू उपसा करणारे दोन टँपो आणि एक हायवा जप्त केलाय. गंगापूर तालुक्यातील बोलेगाव येथील शिवना नदी आणि कासोडा येथील नागझरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार अविनाश शिंदे यांना मिळाली असता त्यांनी पथक घेऊन जात धार टाकून दोन टेम्पो आणि एक हायवा गाडी जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे. या वाहनांना दंड आकारण्यात येणारे या पथकात तलाठी शेख, वीरांचू वायसळ, दुर्गाप्रसाद फालक राठोड यांचा समावेश होता. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.